là bây giờ tạo hình cao hơn này thì ác sẽ đạt được. ಮುಖ್ಯಲ್ಲ ಬಿಜೆಪಿನ ಪಾರ್ಟಿ ಬಾದಿಲ್ಲ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನ ಪಾರ್ಟಿ ಬಾದಿಲ್ಲ, ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ನದಿಲ್ಲ, ಮನುಷ್ಯನ ದಿಲ್ಲ, ಸಗಳ ಪಕ್ಷನ ದಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಕ್ರಾಂತಿ ಮೋರ್ಚಾಚ್ಯಾ ಮಾಗಣ್ಯಾಲ ಯಶ ಕಾ ನಾಯಿ. ಆಮಚಾ ಪ್ಲಾಟ್ ಆಮಾಲಾ ದೇಣ್ಯಾತ ಯಾವ ಆಮಚಾ ಹಕ್ಕಾಚ್ಯಾ ಜ್ಯಾ ಜಾಗಾಯ. ಆಣಿ ಸಾಹೇಬ್, ಹೆ ಪ್ರಶ್ನ ಎವಡಾ ಗಂಭೀರ ಆಯ್, ಎವಡಾ ಗಂಭೀರ ಆಯ್. 12 ಡಿಸೆಂಬರ್ ಮಾನ್ಯ लोकनेत्याच्या वाढदिवसा दिवशी शिक्षक भरतीची परीक्षा झाली 12 डिसेंबर 2017 ला. हजारो आमच्या बेरोजगार तरुणांनी त्या ठिकाणी परीक्षा दिली. साहेब, मराठवाड्यामध्ये मराठा, मारवाडी, कोमची, मुसलमान, ब्राह्मणाचा गुर्दी होणार नाही, एवढी ही गंभीर परिस्थिती आहे. लातूरमध्ये ओपनचा गुर्दी होणार नाही, बीडमध्ये होणार नाही, उस्मानाबादमध्ये होणार नाही, नांदेडमध्ये होणार नाही. इतकं हे गंभीर प्रश्न आहे. आमचा आंतरजिल्हा बंद हा हा त्यापेक्षा थोडासा त्या ठिकाणी सौम्य प्रश्न आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. आज ह्या शिक्षक भरतीमध्ये जर ओपन बागवाला जर नोकरी नाही मिळाली तर त्याच्या पोराला सुद्धा एक बार होईपर्यंत नोकरी मिळणार नाही. इतका हा गंभीर प्रश्न हा वर्तमानपत्रामध्ये इतका गंभीर प्रश्न आहे. मला सांगा, 300 जागा जर उस्मानाबादमध्ये एक्सेस असतील, 500 जागा जर बीडमध्ये ओपनचे एक्सेस असतील, इथं की आगामी 30 वर्षामध्ये ओपनचा कोणी गुर्जीच होणार नाही. हो, नियमानं होऊ द्या ना, आमच्या 7 पिढ्यांना का नोकरी लावू द्या, नियमानं होऊ द्या, आमच्या हक्काच्या जागा द्या. ओपनच्या या ठिकाणी 11 जागा रिक्त दाखवल्या जिल्हा परिषदनं, पण त्या 11 जागा मिळत नाही. तो का मिळत नाही, कारण दुसऱ्या प्रवर्गाचे बांधव अतिरिक्त आहेत. दिसत जरी त्या ठिकाणी अतिरिक्त असले तर रजिस्ट्री आमच्याच प्लॉटवर आहेत त्यांच्या, कारण त्या 350 एक्सेस असतील तर ओपनच्या 11 जागा आम्हाला मिळणार नाहीत, कारण ते दाखवलं तिकडे जातं पण असतो इथं. म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आलेले आहेत, त्यांना विनंती आहे, ज्याप्रमाणे लातूरच्या जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी या ठिकाणी लक्ष घालून दूध का दूध पाणी करण्याचा प्रयत्न केला, दुधातून पाणी बाहेर काढलं आणि ओपनच्या 292 जागा नियमानं नेमून दिल्या. आम्हाला कोणाच्याही 200 ची अपेक्षा भाकरीचे तर माहीत नाही. खुला प्रवर्ग कधीही आपल्या ताटातून वाटून द्यायला तयार आहे, उपाशी भरून देणार नाही. लातूर जिल्हा परिषद मध्ये एकाही प्रवर्गाची जागा आम्ही मायनस नाही होऊ दिली, एकही शिक्षक आम्ही पडतोच नाही होऊ दिला. सगळ्यांना सांगून घेतलं, आमचा पदर मोठा आहे, आमचा पदर मोठा आहे, म्हणून आमच्या पदरामध्ये आजवर दगड भरले गेले. परंतु हा खुला प्रवर्ग आज या ठिकाणी आशे न बघतोय. तुम्ही देवाच्या जागी आहात, न्यायाधीशाच्या जागी आहात, न्याय करा. आमचं आव्हान आहे, आम्ही तुम्हाला कधीही विसरणार नाही. तुमचा कोणता पक्ष आहे मला माहीत नाही, पण निश्चितच तुम्ही गुन्हा कोण बी उभारलो, अपक्ष बी उभारलो, तर हे लोक, मराठवाड्याचा प्रश्न आहे. आत्महत्या होतील, हो हा प्रसाद नाही, हत्या होतील, घटस्फोट होतील, कोणी त्याग होईल, खरोखरच याच्यामध्ये लक्ष घालावं. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, आणखी तासभर बोलण्याची इच्छा आहे, परंतु या ठिकाणी वेळेचं बंधन पाळतो. मला आणखी बोलावं वाटतंय आणि या ठिकाणी संयोजकांनी मला रेकॉर्डिंग केली, त्याबद्दल मी